नमस्कार मित्रांनो, मी आहे डा सर। आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सरसं स्वागत आहे। या सेशनमध्ये आता आपण GAD या सब्जेक्टमधील एक्सपेरिमेंट क्रमांक 27 पाहणार आहोत। या एक्सपेरिमेंटचं उद्दिष्ट काय आहे ते पाहूया आपण। स्टोअर अँड रिसीव द डेटा इन अ डेटाबेस टेबल। तर आपणाला काय करायचं आहे, एक ॲप्लिकेशन तयार करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने डेटाबेसच्या आतमध्ये डेटा स्टोअर करायचा आहे। त्याचबरोबर डेटाबेसमध्ये स्टोअर जो झालेला डेटा आहे तोही देखील आपल्याला काय करायचं आहे, रिसीव करायचं आहे ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। त्यासाठी आपणाला या ठिकाणी एक ॲप्लिकेशन निर्माण करावं लागत आहे। हे ॲप्लिकेशन निर्माण करत असताना आपण या ठिकाणी लेबल घेतलेले आहेत। पहिल्या लेबलला आपण टेक्स्ट ठेवलेला आहे रोल नंबर, आणि या ठिकाणी ठेवलेला आहे सेकंड जे लेबल आहे त्याचं आपण टेक्स्ट प्रॉपर्टी ठेवलेली आहे नेम। त्यानंतर आपण या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स 1 घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण रोल नंबर एंटर करणार आहोत किंवा रोल नंबर आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले होतील जे आपण टाईप केलेले आहेत ते। त्याच्यानंतर आपणाला या ठिकाणी सेकंड जो टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपणाला नेम एंटर करायचा आहे। सो रोल नंबर आणि नेम जे आपण काही एंटर केलेले असणार आहेत ते आपणाला या ठिकाणी इन्सर्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर ते आपल्या डेटाबेसमध्ये इन्सर्ट होणार आहे। लॉजिक काय ते पहा, या टेक्स्ट बॉक्समध्ये जो काही डेटा येणार आहे तो आपणाला डेटाबेसमध्ये काय होणार आहे, इन्सर्ट होणार आहे। म्हणजे रोल नंबर या कॉलममध्ये हा टेक्स्ट बॉक्समधला कंटेंट जाऊन बसणार आहे, तर नेम या कॉलममध्ये या टेक्स्ट बॉक्समधला कंटेंट जाऊन बसणार आहे किंवा ज्यावेळी आपण इन्सर्ट बटनवरती क्लिक करणार आहोत त्यावेळी। ओके, त्यानंतर डिलीट। सो रोल नंबर या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण एखादा रोल नंबर एंटर केला आणि लागलीच आपण डिलीट बटनवरती क्लिक केला असेल तर तो रेस्पेक्टिव्ह रोल नंबरचं जे काही रेकॉर्ड असेल ते डेटाबेसमधून काय होणार आहे, डिलीट होणार आहे किंवा डिलीट बटनवरती क्लिक केल्यानंतर। त्याच्यानंतर अपडेट। आता पहा, आपण या ठिकाणी जो रोल नंबर आहे तो रोल नंबर आपण ऑलरेडी डेटाबेसमध्ये स्टोअर केलेला आहे, रोल नंबर आणि नेम। तर आपणाला जर वाटत असेल की रोल पर्टिक्युलर रोल नंबर म्हणजेच रोल नंबर 5 जे काही नेम आहे ते चुकीचं टाईप झालेलं आहे ते जर आपणाला बदलायचं असेल तर आपण या ठिकाणी काय करतोय बा, रोल नंबर एंटर करतोय 5, त्याचं नाव जे असेल ते या ठिकाणी आपण नवीन जे नाव असणार ते या ठिकाणी आपण काय करणार आहोत, लिहिणार आहोत। आणि जे काही नवीन नाव लिहिणार आहोत ते आपण अपडेट म्हटलं की त्या रेस्पेक्टिव्ह रोल नंबरसाठी ते नेम जाऊन काय होणार आहे, अपडेट केलं जाणार आहे। तर ही जी काही कमांड्स आहेत किंवा ह्या ज्या काही बटन्स आहेत, कुठले इन्सर्ट डिलीट असेल किंवा अपडेट असेल, हे जे काही बटन्स आहेत हे डेटाबेसवरती काय करतात, रायटिंगचं ऑपरेशन करतात म्हणजे स्टोरिंगचं ऑपरेशन करतात। बघा, इन्सर्ट डिलीट असेल किंवा अपडेट, ह्या तीन ज्या बटन्स आहेत किंवा ह्या ज्या तीन कमांड्स आहेत यांच्या सहाय्याने डेटाबेस मॉडिफाय होत असतो, डेटाबेसवरती रायटिंग केलं जातं। पण शो हे जे बटन आपण पाहतो आहे तर या ठिकाणी काय होणार आहे, डेटाबेसच्या आतमधला जो कंटेंट आहे तो रीड केला जाणार आहे आणि तो आपणाला या डेटा ग्रिड व्ह्यू कंट्रोलमध्ये डिस्प्ले करता येणार आहे। म्हणजे शो बटनच्या अंडर आपणाला सिलेक्ट कमांड लिहावी लागणार आहे की ज्याच्यासाठी डेटा सिलेक्ट होऊन आपण ॲप्लिकेशनसाठी तो प्रोव्हाइड करणार आहोत। इन्सर्ट या कमांडच्या सहाय्याने आपण डेटाबेसमध्ये डेटा इन्सर्ट करणार आहोत। डिलीट या कमांडच्या सहाय्याने आपण डेटाबेसमधला एखादा रेकॉर्ड डिलीट करू शकणार आहोत किंवा ऑल रेकॉर्ड डिलीट करू शकणार आहोत। अपडेटच्या सहाय्याने आपण पर्टिक्युलर रेकॉर्ड किंवा ऑल रेकॉर्ड्स ॲट अ टाईम काय करू शकणार आहोत, अपडेट करू शकणार आहोत। ओके, सो आता आपण या ठिकाणी हे जे काही डिझाईन आहे ते डिझाईन पुन्हा या ठिकाणी समजावून घेऊया। या ठिकाणी 2 लेबल्स आहेत, रोल नंबर आणि नेम। त्यानंतर आहे 2 टेक्स्ट बॉक्सेस, रोल नंबर आणि नेम या ठिकाणी प्राप्त करून घेण्यासाठी टेक्स्ट बॉक्स 1 आणि टेक्स्ट बॉक्स 2 या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी विंडोमध्ये पॅरलली चेक करू शकता। यानंतर बटन 1 जे आहे ते आपण इन्सर्ट ऑपरेशनसाठी घेतो आहे, बटन 2 जे आहे ते डिलीट ऑपरेशनसाठी घेतो आहे, आणि अपडेट हे जे आहे ऑपरेशन त्यासाठी आपण बटन 3 घेतो आहे, आणि डेटा शो करणे म्हणजे सिलेक्ट करणे यासाठी आपण बटन 4 घेतो आहे, आणि आणखीन एक आपण कंट्रोल घेतलेला आहे डेटा ग्रीड व्ह्यू कंट्रोल, की ज्यावेळी आपण शो बटनवरती क्लिक करणार त्यावेळी आपणाला या ठिकाणी काय होणार आहे, जो डेटाबेसमधला कंटेंट असेल तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ओके, तर आता आपण बटनच्या प्रत्येक क्लिक इव्हेंटला जाऊन इन्सर्ट डिलीट अपडेट आणि सिलेक्ट हे ऑपरेशन्स पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण इन्सर्टकडे पोहोचतो आहे। ओके, सो या ठिकाणी सर्वप्रथम आपण आता आपण इन्सर्ट या ऑपरेशनकडे वळतोय। सो या ठिकाणी त्याच्या क्लिक इव्हेंटमध्ये पोहोचतोय आपण। सो
क्लिक इव्हेंटमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. सो क्लिक इव्हेंटच्या अगोदर आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी आपण नेमस्पेस इम्पोर्ट केलेला आहे सिस्टम डॉट डेटा डॉट ओ एल ई डी बी, आणि या नेमस्पेसच्या सहाय्याने आपण या ठिकाणी कॉन हा कनेक्शन ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, डी एस हा डेटासेट ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, सी एम डी हा कमांड ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, आणि ॲडॅप्टरचा डी ए हा हा डेटा ॲडॅप्टर ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. बटन क्लिकच्या इव्हेंटमध्ये आल्यानंतर जो कनेक्शन ऑब्जेक्ट जो आहे तो आपण या ठिकाणी कनेक्शन स्ट्रिंगच्या सहाय्याने काय करतो, इनिशियलाइज करतो आहे. कमांड हा जो ऑब्जेक्ट आहे तो एका कमांडच्या सहाय्याने आपण इनिशियलाइज करतो आहे, जी कमांड आहे इन्सर्ट. ओके, सो या ठिकाणी पहा, सर्वप्रथम आपण कमांड पास करतो आहे आणि त्याच्यानंतर कनेक्शन ऑब्जेक्ट पास करतो आहे. सो कमांडला सर्वप्रथम आपण जी कमांड पास करतो आहे ती कोणती आहे पहा, इन्सर्ट इन टू टेबल वन आर एन कॉमा एन एम, म्हणजेच त्या टेबल वनमध्ये दोन कॉलम्स आहेत, रोल नंबर आणि नेम. तर या ठिकाणी आपण त्या टेबलमध्ये रोल नंबर आणि नेम एंटर करणार आहोत. तर त्यासाठी जी व्हॅल्यूज आहे ती कशातून येणार आहे, ॲट द रेट आर एन कॉमा ॲट द रेट एन एम. सो ॲट द रेट आर एन आणि ॲट द रेट एन एम हे काय आहेत, तर हे कमांड पॅरामीटर्स आहेत. ओके, तर हे कमांड पॅरामीटर्स आपण या ठिकाणी पाहतोय पहा. सो रोल नंबर आणि नेम या कॉलमसाठी जो डेटा येणार आहे तो कसा येणार आहे पहा, तर त्या कमांडसाठी पॅरामीटर जे असणार आहे म्हणजेच कोणतं, रोल नंबर हे एक त्याचं काय आहे, कमांडचं एक पॅरामीटर आहे. तर त्या कमांडचं जे पॅरामीटर आहे त्याला व्हॅल्यू मिळणार आहे, म्हणजेच ॲड विथ व्हॅल्यू या मेथडच्या सहाय्याने आपणाला या पॅरामीटरसाठी ॲट द रेट ॲर एन या पॅरामीटरसाठी डेटा येणार आहे कोणामधून, टेक्स्ट बॉक्स वन डॉट टेक्स्ट, म्हणजे टेक्स्ट बॉक्स वनमधला जो डेटा असणार आहे तो कशामध्ये येणार आहे, ॲट द रेट आर एनमध्ये येणार आहे. आणि ॲट द रेट आर एनमध्ये तो डेटा आला की तो कशामध्ये इन्सर्ट होणार आहे, टेबल वनच्या आर एन या कॉलममध्ये इन्सर्ट होणार आहे. त्याच्यानंतर हा जो काही पॅरामीटर आहे ॲट द रेट एन एम, तर हा कमांडचा पॅरामीटर आहे. सो कमांडचा पॅरामीटर जो आहे ॲट द रेट एन एम, तर यालाही देखील ॲड विथ व्हॅल्यूज या मेथडच्या सहाय्याने डेटा ॲड होणार आहे. कोणाच्या आतमधला, तर टेक्स्ट बॉक्स टूच्या आतमधला डेटा ॲड होणार आहे. ओके, तर आता आपण डेटाबेसवरती ऑपरेशन करत असताना सर्वप्रथम आपल्याला कनेक्शन ओपन करावं लागतं. सो कॉन डॉट ओपन ही मेथड यूज करावी लागते, आणि ज्यावेळी आपलं काम पूर्ण होतं त्यावेळी ते कनेक्शन क्लोज करावं लागतं. ओके, सो या ठिकाणी पहा, आपण कनेक्शन तयार केलेलं आहे, कमांड तयार केलेला आहे, आणि आता कनेक्शन ओपन करतो आहे. आणि कनेक्शन क्लोज करण्यापूर्वी आपण या ठिकाणी कमांडला एक्झिक्यूट करतो आहे. सो सी एम डी डॉट एक्झिक्यूट नॉन क्वेरी, तर जो कमांड डेटाबेसवरती मॉडिफिकेशन करतो त्यासाठी आपल्याला एक्झिक्यूट नॉन क्वेरी हा मेथड यूज करावा लागतो. ओके, तर या ठिकाणी एक्झिक्यूट नॉन क्वेरी ही मेथड लिहिल्यानंतर काय होणार आहे, डेटाबेसवरती एक रेकॉर्ड काय होणार आहे, इन्सर्ट होणार आहे. ओके, सो डेटाबेसवरती ते रेकॉर्ड इन्सर्ट झाल्यानंतर आपण एक लागलीच मेसेज काय डिस्प्ले करतो आहे, मेसेज बॉक्स या मेथडच्या सहाय्याने रेकॉर्ड सक्सेसफुली इन्सर्टेड हा मेसेज आपणाला प्राप्त होईल, आणि मग त्यानंतर लागलीच आपलं कनेक्शन क्लोज होऊन जाईल. ओके, सो आता आपण हा पार्ट रन करून पाहूया. ओके, सो या ठिकाणी सर्वप्रथम पाहूया आपण शोच्या सहाय्याने. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी 5 रेकॉर्ड्स आहेत, 1 to 5 रेकॉर्ड्स आहेत. मी या ठिकाणी 6 नंबरचे रेकॉर्ड इन्सर्ट करतो, रोल नंबर 6 आणि नेम इज 666 असं मी म्हणतो, फॉर एक्झाम्पल समीर. ओके, सो इन्सर्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागलीच मेसेज काय पाहायला मिळते, रेकॉर्ड सक्सेसफुली इन्सर्टेड. ओके, सो या ठिकाणी ॲप्लिकेशन क्लोज करूया आपण. या ठिकाणी डेटाबेसमध्ये आपण पोहोचूया, आणि डेटाबेसमध्ये हा प्रिव्हियस ओल्ड डेटा आहे तो क्लोज करूया आपण. आता आपण पाहिला तर 6 नंबरचं रेकॉर्ड जे आहे समीर ते या ठिकाणी इन्सर्ट झालेलं आहे. ॲप्लिकेशन पुन्हा मी रिस्टार्ट करतो, तुम्ही शो मेथडवरती क्लिक केलात किंवा शो बटनवरती क्लिक केला तर तुम्हाला ते 6 नंबरचे रेकॉर्ड या ठिकाणी डेटाबेसमध्ये जे ॲड झालेले ते या ठिकाणी पाहायला मिळेल. मी लागलीच या ठिकाणी डिस्प्ले करण्याचा जो भाग आहे तो थांबवलेला आहे, कारण की तुम्हाला मला डेटाबेसकडे घेऊन जायचं होतं, त्यामुळं मी हा जो काही पार्ट आहे तो तुम्हाला डेटाबेसमध्ये कशा पद्धतीनं चेंज झालेला आहे आणि तोच डेटा या ठिकाणी रिफ्लेक्ट झालेला आहे हे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी काय केलेलं आहे की डेटाबेसकडे वळल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी शो करण्याचं काम केलेलं आहे. ओके, क्लोज करूया आपण. तर हे झालं इन्सर्ट ऑपरेशन झालं. आता त्याच्यानंतर आता आपण डिलीट ऑपरेशनकडे वळूया. सो डिलीट ऑपरेशनकडे वळत असताना आपण या ठिकाणी सर्वप्रथम काय करतो आहे, कनेक्शन ऑब्जेक्ट जे आहे ते इनिशियलाइज करतो आहे कनेक्शन स्ट्रिंगच्या सहाय्याने. त्याच्यानंतर कमांड ऑब्जेक्टमध्ये आपण एक कमांड लिहितो आहे, ती असणार आहे डिलीट कमांड, असणार आहे डिलीट फ्रॉम, डिलीट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम,
टेबल वन वेर रोल नंबर इज इक्वल्स टू, आता कुणाचं नेमकं रेकॉर्ड डिलीट करायचं आहे, तर एका रो पर्टिक्युलर रोल नंबरचं रेकॉर्ड डिलीट करायचं आहे, पण पर्टिक्युलर रोल नंबर कोणता आहे, ॲट द रेट आर एन आहे. ओके, सो बघा, डिलीट फ्रॉम म्हणजे डिलीट ऑल फ्रॉम टेबल वन, टेबल वनमधून तो पर्टिक्युलर रेकॉर्डचा सगळा डेटा निघून जाणार आहे, की वेअर रोल नंबर इज ॲट द रेट आर एन. सो ॲट द रेट आर एनमध्ये एक्झॅक्टली एक रोल नंबर येणार आहे, तो कुणाच्या साईन येणार आहे, टेक्स्ट बॉक्स वनमध्ये जो आपण मांडणार आहोत तो आर एनमध्ये येणार आहे. ओके, आणि तोच पर्टिक्युलर रेकॉर्ड त्या ठिकाणी डिलीट केला जाणार आहे. त्याच्यानंतर कनेक्शन ओपन करतो आणि कनेक्शन क्लोज करतो आहे, आणि हाही देखील कमांड जो आहे तो डेटाबेसवरती मॉडिफिकेशन करतो, म्हणून एक्झिक्यूट नॉन क्वेरी ही मेथड आपणाला कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी वापरावी लागणार आहे. कमांड एक्झिक्यूट झाल्यानंतर आपण टेक्स्टबॉक्स टूमध्ये टेक्स्टबॉक्स वनमध्ये जो काही रोल नंबर देणार आहे त्याचा डेटा डेटाबेसमधून निघून जाणार आहे, आणि मग आपणाला एक मेसेज बॉक्स असा आहे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, रेकॉर्ड सक्सेसफुली डिलीटेड हा मेसेज पाहायला मिळणार आहे, आणि त्याच्यानंतर कनेक्शन क्लोज होणार आहे. ॲप्लिकेशन रन करूया. या ठिकाणी तुम्ही डेटाबेसमध्ये पाहू शकता, ओके, सो माझ्याकडून डेटाबेस क्लोज झाला होता, तर या ठिकाणी टेबल वन जो आहे तो मी ओपन करतो. या ठिकाणी सिक्स रेकॉर्ड्स आहेत, या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन जे आहे त्या ॲप्लिकेशनच्या साह्याने आपण या ठिकाणी सिक्स नंबरचं रेकॉर्ड जे आहे ते डिलीट करणार आहोत. सो रोल नंबर सिक्स आपण एंटर केलेला आहे आणि डिलीट बटनवरती आपण क्लिक केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी मेसेज पाहत आहे, रेकॉर्ड सक्सेसफुली डिलीटेड. आता जर मी शो बटनवरती क्लिक केलं तर डेटाबेसमध्ये जे सिक्स नंबरचं रेकॉर्ड होतं ते निघून गेलेलं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही चेक करू शकता याही ठिकाणी देखील. डेटाबेस पुन्हा ओपन करतो, ओल्डर डेटा निघून जाईल आणि न्यू डेटा या ठिकाणी लोड होईल. ओके, सो सिक्स नंबरचे रेकॉर्ड जे आहे ते आपल्या डेटाबेसमधून रिमूव्ह झालेलं आहे, आणि याही ठिकाणी देखील आपल्याला ते रिफ्लेक्ट करून दाखवलेलं आहे. सो या ठिकाणी डिलीट ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे आपण. यानंतर आता आपण नेक्स्ट पाहतो आहे अपडेट. ओके, सो अपडेट साठी आपण बटनच्या क्लिक इव्हेंटमध्ये पोचतो आहे. सर्वप्रथम आपण कनेक्शन ऑब्जेक्ट तयार केलेला आहे आणि त्याला इनिशियलाइज केले कनेक्शन स्ट्रिंगच्या साह्याने. त्याच्यानंतर कमांड ऑब्जेक्टला इनिशियलाइज करतोय अपडेट या मेथडच्या कमांडच्या साह्याने. सो अपडेट कमांड आपण लिहितोय बघा, अपडेट टेबल वन. टेबल वन आपल्याला अपडेट करायचं आहे, आणि या टेबल वनमध्ये अपडेट करत असताना सेट NM इज इक्वल्स टू, म्हणजेच नेम इज इक्वल्स टू ॲट द रेट NM, म्हणजेच आपल्याला नेम अपडेट करायचं आहे. कोणाचं? वेअर. एक्झॅक्टली आपल्याला कोणाचं करायचं आहे? वेअर रोल नंबर इज इक्वल्स टू ॲट द रेट आर एन. सो आपण टेक्स्टबॉक्समध्ये जो रोल नंबर टाकणार आहे त्याचंच नेम आपण काय करणार आहोत, मॉडिफाय करणार आहोत. ओके, सो पाहू शकता आपल्याला नेम एडिट करायसाठी आपणाला काय करायला पाहिजे, सेट NM इज इक्वल्स टू ॲट द रेट NM म्हणायला पाहिजे, आणि कोणत्या रोल नंबरसाठी काम करायचं आहे ते वेअर नंतर मांडायचं आहे. सो आर एन इज इक्वल्स टू ॲट द रेट आर एन. ओके, सो पाहू शकता कमांड डॉट पॅरामीटर्स ॲड विथ व्हॅल्यूच्या साह्याने आपण ॲट द रेट NM काय करणार आहोत, टेक्स्टबॉक्स टूमध्ये नेम घेणार आहोत. ओके, ते नेम आपणाला त्या ठिकाणी अपडेट होणार आहे जे टेक्स्टबॉक्स टूमध्ये असेल ते. पण कोणासाठी? तर ॲट द रेट RNला जो आलेला डेटा आहे टेक्स्टबॉक्स वनच्या साह्याने, तर त्या RNच्या साह्याने ॲट द रेट RNच्या साह्यानेच काय होणार आहे, पर्टिक्युलर रोल नंबरसाठी काय होणार आहे, मॉडिफिकेशन केलं जाणार आहे. तर पाहूया आपण आता. सो कनेक्शन ओपन करतो आहे आणि कनेक्शन क्लोज करण्यापूर्वी आपण कमांड एक्झिक्यूट करतो आहे. सो कमांड एक्झिक्यूट करतो कशाच्या साह्याने? एक्झिक्यूट नॉन क्युरी मेथडच्या साह्याने. तर या ठिकाणी एक्झिक्यूट नॉन क्युरी जी मेथड आहे तीही देखील डेटाबेसवरती मॉडिफिकेशन करते, म्हणून सॉरी या ठिकाणी अपडेट जी मेथड आहे तीही देखील डेटाबेसवरती मॉडिफिकेशन करते, म्हणून आपण एक्झिक्यूट नॉन क्युरी ही मेथड या ठिकाणी यूज करतो आहे. सो ज्यावेळी रेकॉर्ड अपडेट होईल त्यावेळी आपल्याला एक मेसेज पाहायला मिळेल, रेकॉर्ड सक्सेसफुली अपडेटेड. ओके, तर तुम्ही डेटाबेसमध्ये पाहू शकता की रोल नंबर 5 आहे, त्याचं नाव आहे अमोघ. तर अमोघ जे नाव आहे ते आपणाला आता बदलायचं आहे, त्यासाठी आपण आता काम करूया. तर या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते आता आपण रन करूया. सर्वप्रथम रोल नंबर 5 साठी आपण या ठिकाणी नाव देऊया सचिन, आणि मग अपडेट बटनवरती क्लिक करूया. तुम्हाला सांगते की रेकॉर्ड इज सक्सेसफुली अपडेटेड, म्हणून सांगते. तुम्ही शो बटनवरती क्लिक केला असता तुम्हाला पाहायला मिळेल की रोल नंबर जो 5 आहे त्याचं नाव सचिन आहे, आणि डेटाबेसमध्ये देखील ते नाव तुम्हाला अपडेट झालेलं पाहायला मिळेल. ओके, सो अशा पद्धतीनं आपण अपडेट मेथड या ठिकाणी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण सिलेक्ट
कमांड जी आहे ती पाहणार आहोत. त्यासाठी आपण शो या बटनच्या सहाय्याने तिचं वर्कआउट जाणून घेणार आहोत. सो शो बटनच्या क्लिक इव्हेंटला आपण पोहोचतोय. क्लिक इव्हेंटमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आपण कनेक्शन ऑब्जेक्ट जो आहे तो इनिशियलाइज करतोय कनेक्शन स्ट्रिंगच्या सहाय्याने. त्याच्यानंतर कमांड ऑब्जेक्ट जो आहे तो आपण या ठिकाणी सिलेक्ट ऑल फ्रॉम टेबल वन हा कमांड घेतोय. त्याच्यासोबत आपण कनेक्शन ऑब्जेक्ट कॉन पाठवतोय. त्याच्यानंतर ॲडॅप्टर जो आपल्याकडे आहे त्याचा डी ए ऑब्जेक्ट तयार करतो आणि ह्या डेटा ॲडॅप्टरमध्ये जो डेटा येणार आहे तो एक्झॅक्टली कशातून येणार आहे, कमांडच्या सहाय्याने येणार आहे. सो कमांड कोणती आहे, सिलेक्ट ऑल फ्रॉम टेबल वन. सो टेबल वनमधून जो काही ऑल डेटा असेल तो सिलेक्ट होईल आणि डेटा ॲडॅप्टरमध्ये येईल. आणि डेटा ॲडॅप्टरमध्ये आला की आपण या ठिकाणी सुरुवातीलाच डेटा सेटचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, डी एस, डीम डी एस ॲज अ न्यू डेटा सेट. तर हा जो काही डेटा सेट ऑब्जेक्ट आहे तो आता फिल होणार आहे डी ए डॉट फिल. डेटा ॲडॅप्टरच्या फिल मेथडच्या साईनने जो काही डेटा प्राप्त केला असेल तो ह्या डी एसमध्ये येईल आणि त्या टेबलवर स्ट्रक्चरला आपण टेबल वन असं नाव देतोय. आलेला जो डेटा आहे तो डेटा ग्रीडव्ह्यूवरती आपल्याला डिस्प्ले करायचा. सो डेटा ग्रीडव्ह्यू वन डॉट चा डेटा सोर्स म्हणजेच कोण असणार आहे, डेटा सेटचा ऑब्जेक्ट असणार आहे. आणि डेटा ग्रीडव्ह्यूमध्ये जो एक्झॅक्टली डेटा डिस्प्ले होणार आहे तो कुठल्या मेंबरचा असणार आहे डेटा सेटमधील, तर टेबल वन या मेंबरचा असणार आहे. ओके, सो आपण हा कोड ऑलरेडी पाहिलेलाच आहे मागील दोन एक्सपेरिमेंटमध्ये, सेम आहे मागील एक्सपेरिमेंटप्रमाणे. तर आता आपण ॲप्लिकेशन रन करूया. आणि तुम्ही शो मेथड बटनवरती क्लिक केला असता सिलेक्ट कमांड फायर होईल आणि डेटाबेसमध्ये जी सिलेक्ट कमांड जशी मांडलेली आहे तशा पद्धतीनं वर्कआउट होईल आणि मग आपणाला या ठिकाणी जो प्राप्त केलेला डेटा जो आहे तो डेटा ग्रीडवरती आपल्याला डिस्प्ले करून दाखवता येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण एक्सपेरिमेंट क्रमांक 27 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण स्टोअर आणि रिसीव्ह हे दोन जे काही वेज आहेत डेटाबेसवरती काम करणारे ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला हा कोड निश्चित समजला असेल. जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.